नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम त्यामध्ये अभ्यासणार आहोत मुलकी नोकरशाही भारतामध्ये इंग्रजांची राजवट सुरू झाली आणि इंग्रजांना भारतामध्ये आपली राजवट दृढ करण्यासाठी त्या ठिकाणी इंग्रजी मुलकी नोकरशाहीची गरज भासली आणि मग लॉर्ड कॉर्नवालिसाने भारतामध्ये नोकरशाहीची निर्मिती सर्वात प्रथम केली तर लॉर्ड कॉर्नवालिस हा भारतातील नोकरशाहीचा निर्माता आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा प्रमुख घटक होता महत्वाचा घटक होता कारण नोकरशाही शिवाय ब्रिटिश सरकार या ठिकाणी शासन करू शकत नव्हतं आणि मग कॉर्नवालिसने ओळखलं की जर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खाजगी व्यापार केला तर त्या ठिकाणी शासन नीट चालणार नाही म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांना खाजगी व्यापार करू नये असा त्याने नियमच केला आणि त्या बदल्यात त्या अधिकाऱ्यांना त्याने पगार वाढून दिले पगार वाढून दिल्यामुळे अधिकारी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू लागले प्रशासनाच्या सोयीसाठी ब्रिटिश शासनाने ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशाच त्या ठिकाणी जिल्हावार विभागणी केली म्हणजेच त्या ठिकाणी जिल्ह्यांची निर्मिती या ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेली आहे लॉर्ड कॉर्नवालीच्या काळामध्ये जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि या जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे आजही बालमित्रांनो आपल्या जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी हाच प्रमुख आहे म्हणजे या मुलकी नोकरशाहीच आजही आपल्या देशामध्ये अस्तित्व आहे मग या जिल्हाधिकारी व जी, जी म मुलकी नोकरशाही आहे हिचं काय कार्य आहे तर त्या ठिकाणी जिल्ह्यातील महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे जिल्ह्यामधील वेगवेगळे तंटे सोडवणे जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे जिल्ह्यामधला महसूल गोळा करणे अशा प्रकारचे काम या ठिकाणी जिल्हा प्रशासन करत असते आजही करत आहे तर या ठिकाणी अधिकाऱ्यांची भरती कशी होते असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिल्हा अधिकारी आणि त्यांचे जे अधिकारी आहेत यांची भरती कुठून होत असे तर बालमित्रांनो जिल्हा अधिकारी व इतर अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी लॉर्ड कॉर्नॉलीच्या काळामध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची एक स्पर्धात्मक परीक्षा सुरू करण्यात आली आणि त्या स्पर्धात्मक परीक्षेचं शॉर्ट फॉर्म मध्ये आय सी एस असं नाव आहे तर या परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची निवड करून त्या ठिकाणी अधिकारी पदावर त्यांना नेमलं जात असे आजही तीच नोकरशाही आपल्या भारतामध्ये स्वतंत्र भारताने सुद्धा स्वीकारलेली आहे धन्यवाद